विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त विद्युत ग्राहकांमध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न पथनाट्य सादर करून केल्या जात असल्याचे प्रतिपादन महावितरणचे गोरेगाव विभागाचे कार्यकारी अभियंता अप्पासाहेब खांडेकर यांनी केले आहे. महाड तालुक्यातील बिरवाडी ग्रामपंचायतमध्ये विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उच्च तंत्रशिक्षण महाविद्यालय लोणद येथील विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून विद्युत सुरक्षेविषयीची काळजी घेण्याचे आवाहन करत जीवितहानी टाळण्याकरता सुरक्षा साधनांचा वापर घ्यावयाची काळजी याविषयी पथनाट्य सादर करून जनजागृती केली. यावेळी प्राध्यापक उत्तम खरात महाविद्यालयाचे कार्यकारी अभियंता अप्पासाहेब खांडेकर उप कार्यकारी अभियंता महाड सीएस केंद्रे सहायक अभियंता आर डी खोराडे बिरवाडी सरपंच मेघनाम बागडे उपसरपंच फहीम आरकर ग्रामविकास अधिकारी नागनाथ घाटगे आदींसह महावितरणचे कर्मचारी ग्रामस्थांची उपस्थिती होती. प्रतिनिधी सुरेश शिंदेसह ब्युरो रिपोर्ट मराठा तेज रायगड. महाराष्ट्र शासनाकडून दरवर्षी 11 जानेवारी ते 17 जानेवारी या कालावधीमध्ये विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो. या विद्युत अपघाताने दरवर्षी हजारो लोक मृत्युमुखी पडतात आणि काही निष्काळजीपणामुळे त्याच्यामध्ये लोक मृत्युमुखी पडतात. तर असे होऊ नये म्हणून लोकांच्यामध्ये 11 जानेवारी ते 17 जानेवारी या कालावधीमध्ये आपण हा सुरक्षा सप्ताह साजरा करतो, जेणेकरून अपघात घडू नये याची काळजी घेण्याकरता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्तपणे हा साजरा केला जातो. आपल्या गोरेगाव विभागामध्ये आम्ही महाड सबडिव्हिजन मसळा सबडिव्हिजन आणि गोरेगाव विभागामध्ये हा माटू कॉलेजच्या मुलांच्या वतीने आम्ही हे पथनाट्य आणि तसेच रॅली काढून हा विद्युत सुरक्षा सप्ताह आम्ही साजरा करतो. याच्यामध्ये माटू कॉलेजचे लिंगायत सर आणि त्यांचे सर्व विद्यार्थी हे आम्हाला सर्वपरीने मदत करत असतात. अशा प्रकारे आपण रॅली किंवा काही सेमिनार वगैरे घेऊन हा विद्युत सुरक्षा सप्ताह आम्ही साजरा करतो. याचा मूळ उद्देश काय आहे? उद्देश हा आहे की विद्युत विजेमुळे जे काही लोकांना अपघात होतात ते घडू नये, लोकांच्यामध्ये जनजागृती व्हावी, काही एक नियम आहेत किंवा काही काळजी घेतल्याने हे अपघात टाळू शकतात, याकरिता हा लोकांच्यामध्ये जागृती होण्याकरता हा आपण सप्ताह साजरा करतो. किती ग्राहक आहेत आपले आणि त्या ग्राहकांना आपण काय संदेश द्याल? ह्या गोरेगाव विभागामध्ये जवळजवळ 1,36,000 ग्राहक आहेत. या सर्वांना आम्ही संदेश देतो की आपण विद्युत जी विजेची ह्याच्याप्रमाणे पूर्ण काळजी घ्यावी, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा प्राणांतिक अपघात होणार नाही याची काळजी घ्यावी.